ते लोक आलेत. आले आले आले. आता काय करायचं? आता तू काय नाही करायचंस. आता जे काही करायचं ना ते मी करेन. हा पण तू 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 काय करणार? आता ते सगळे लोक जेवायला बसले. बसले जेवायला बसले की मग तू काय करणार? ऐकून घेणार आहे. ते सगळे लोक जेवायला बसले की मग मी काहीतरी कारण सांगेन, तिथनं निघीन आणि आर्याच्या खोलीत जाईन. तू आर्याच्या खोलीत जाशील आणि मग 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 काय काय मी काय करू? काही करू नकोस. तू फक्त तिथे थांब आणि जेवताना ह्या सगळ्या लोकांपैकी कोणी हल्लं जरी ना तरी मला काहीतरी इशारा करून सांग. हा शेट्टी वाजवता येते तुला? शेट्टी नाही वाजवता येत. खोक म्हणजे मग मला लगेच कळेल की कोणतरी येत आहे. मग मी आर्याच्या खोलीच्या बाहेर. मायाताई एवढं सगळं करायची काय गरज होती? अहो हे सगळं मी नाही केलंय, आर्याने केलंय. खास मराठमोळा बे दाखलाय आमच्या सुनेनं तुमच्यासाठी. तुमची सून असली तरी आमची मुलगी आहे हे लक्षात ठेवा. कुठे ठेवलेत पेपर यांनी? काय विश्वमोहन कसा केलाय बहिणीने स्वयंपाक? अप्रतिम. आर्या इकडे मला पाणी दे. मिताली कुठे गेली का? ती तिच्या रूम मध्ये येईल थोड्या वेळात खाली. जाऊन बघ जा. तू इथे काय करतीयस? तू मला म्हणालीस की डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्यायला जाते म्हणून, मग तू माझ्या रूम मध्ये काय करतीयस? हो म्हणजे मी ते तिकडे. काय झालं आर्या? ही मिताली इथे काय करतीये? माहित नाही मला. ते मी आली तेव्हा काहीतरी शोधत होती. शोधत होती? काही नाही माहित. नाही मी काय लपवतीयस? नाही माहित आहे खरंच. काही नाही. तुझी सगळी प्रॉपर्टी अजय आणि मितालीच्या नावावरती करतोयस? काय हो तसंच लिहिलंय या पेपर मध्ये? नाही ताई मी तर पेपर वाचले, त्यात कुठेच असं नव्हतं. अरे मग यात तू बनवलेले पेपर्स आहेत? नीच बेशरम. लाज नाही वाटत हे असलं करायला? मोती मांजर असेल. अजय आपल्या घरात मांजर नाहीये. नाहीये? कुत्रा पण नाही आपल्याकडे. उंदीर तर असू शकतो ना ताई. आर्या जा जाऊन बघ जा. ठीक. काय झालं? धसका लागला असेल. थोडं पाणी घे. धसका पप्पा पाणी नको. कोण आहे आत? दार उघडा. कोण आहे आत? दार उघडा. मिताली तू आहेस का? काय झालं ग? माहिती माहित नाही कोणतरी आहे माझ्या रूम मध्ये, दारच उघडत नाहीये. मिताली तू आहेस का?
मिताली तू आहेस का? काहीतरी जळल्याचा वास येतोय ना. अरे अजय उभा काय आहे, जा ना. एवढी कशी लागली आग? चला तिला बाहेर घेऊन चला चला.